किरीट सोमय्या नावाचा एक महामानव आपल्या महाराष्ट्रात आहे. मी सांगतो सांगतो एवढे एवढे गठ्ठे घेऊन आता मुस्लिम साहेबांची दिवाळी तुरुंगात थांबली होणार. लता थल्लाईकर जी प्रॉपर्टी आहे त्याला आम्ही देला थल्ला म्हटलं तरी, प्रताप थल्लाईकरांना देला थल्ला म्हटलं तरी, प्रताप सरनाई केले शिंदे गटात साफ साफ. यशवंत जाधव दुसरं उदाहरण. यशवंत जाधव दोन तोती ती धजाल मातो खिल्ला दिली हे म्हटलं त्यांनी. यशवंत जाधव भाजपमध्ये गेले येईल लागले झोप लागायला लागले. माझ्या वाशिमच्या भगिनी कितीतरी चार टर्म त्या शिवसेनेच्या खासदार होत्या भावना ताई गौरी त्यांना ईडीची नोटीस आली त्यांच्या शिक्षण संस्थेची मालमत्ता काय तिचा टास आली वगैरे वगैरे. शिवबंधन हातामध्ये होतं सगळ्या गोष्टी आणि शिवबंधन काढून यावेळी राखी बांधली मोदीजींना रक्षाबंधनला. आमची बहीण राखी बांधते तर म्हणते पिळा पिळा टळो बंडीचे राज्य येऊ. भावना ताईनं म्हटलं असेल इळी पिळा टळो इली पिळा टळो. तिथे गेल्या तीन जी लोक त्यांना धाक आज इडी कोण्या लहान लेकराला माहितो गावात कोणाला माहितो शेरवडला इडी दार म्हणतात म्हणतो तुम्हाला इडी आप तो बच्चा बच्चा भी आता इडी काय इथे शेरवड मध्ये तर आता येणारच ते पैसे याच्यावरच प्रश्नचिन्ह आहे. अरे ह्या भाजप पक्ष वाढलाच या लोकांच्या पुण्याईवर. मग ते गोपीनाथराव मुंडे साहेब असतील स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब किंवा एकनाथराव खडसे साहेब असतील या लोकांनी हा पक्ष वाढवला. पण ज्या पद्धतीने तिकीट पक्षाचं द्यायचं आणि त्यांच्याच मुलीचा पराभव करायचा हे सुडाचं राजकारण भाजपने केलं ते रोहिणी ताईच्या लक्षात आलं. माझ्या पंकजा ताईच्या पण ते लवकर लक्षात आलं पाहिजे एवढंच आमची विनंती आहे. कारण सांगतो आता जे 12 आमदारांची यादी आहे राज्यपाल मोदी लवकर मान्य करतील. राज्यपाल भाजपचे राज्यपाल इतक्या लवकर मान्य करतील भगतसिंग कोश्यारी. पण त्या 12 लोकांच्या यादीमध्ये मला असं समजलं दुर्दैवानं पंकजा ताईचं नाव नाही. म्हणजे आपल्या पक्षाला प्रामाणिकपणे वाढवणाऱ्या लोकांचे पंख कसे छाटतात. रोहिणी ताईला लवकर पुढचं भविष्य कळलं ताई पटकन राष्ट्रवादीत आल्या. आता पंकजा ताईंना सुद्धा या गोष्टीची जाणीव असावी किंवा असेल की तुमच्या पक्षात तुम्हाला अप्रत्यक्षपणे कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी बाजूला ठेवते आहे हे तुम्ही ओळखणं आता गरजेचं आहे. आणि आता आमचे प्रश्न हे आहेत तो आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात दिलेला आहे.